तब्बल 52 तास खंडित झालेल्या पाणी पुरवठा संदर्भात जाब विचारण्यासाठी डोंबिवलीकरांनी आज एमआयडीसीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी एमआयडीसीच्या अभियंत्यांना डोंबिवलीकरांनी चांगलंच धारेवर धरलं. डोंबिवली एमआयडीसीतल्या रहिवासी भागाला एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होतो. या परिसरात एमआयडीसीकडून शुक्रवारी 24 तासांचा शटडाऊन घेण्यात आला होता, पण त्यानंतर तब्बल 52 तास पाणी पुरवठा बंद राहिल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. नव्यानं उभी राहणारी गृहसंकुलं आणि टँकर माफियांना मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा होत असताना रहिवासी भागावर हा अन्याय का, असा सवाल एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. येत्या काळात हीच परिस्थिती कायम राहिली तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डोंबिवलीकरांनी अधिकाऱ्यांना दिलाय. आमची लाईनीची मेंटेनन्सची कामं करण्यासाठी आम्ही 12 गृहदवानी शटडाऊन घेतला होता. शटडाऊनची कामंही प्रॉपर वेळेमध्ये झाली होती, पाणी पुरवठाही चालू झाला होता, परंतु दुर्दैवाने अंबरनाथ डिव्हिजनच्या अंडर पुन्हा पाईपलाईन फुटल्यामुळे आम्हाला परत पाणी पुरवठा बंद करावा लागला, ती कामं करावी लागली. त्याच्यामुळे तो शटडाऊन प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी वेळ पण थोडासा अवधी जरा जास्त लागला आणि त्याच्याच अनुषंगाने रहिवासी आले होते. आम्ही ते सगळं रिक्टिफाय करण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत आणि पाण्याचा आता प्रेशर हळूहळू सुरळीत होत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.